नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला महत्त्वाची बातमी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची. ओमिक्रॉनमुळे भारतामध्ये सतर्कता केंद्र सरकारनं या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जारी केलेली आहे. 1 डिसेंबरपासून RT-PCR टेस्ट ही बंधनकारक असणार आहे. प्रवाशाचा संपूर्ण तपशील देणंसुद्धा बंधनकारक असणार आहे. आणि बाहेरील देशातून जर प्रवासी भारतामध्ये आला तर त्याला 8 दिवस विलगीकरणामध्ये राहावं लागणार आहे. आणि या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं अधिक सतर्क होत नवी नियमावली जारी केलेली आहे. त्यानुसार 1 डिसेंबरपासून भारतामध्ये यायला RT-PCR टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे आणि प्रवासाचा संपूर्ण तपशील देणंसुद्धा बंधनकारक असणार आहे. भारतामध्ये प्रवासी आल्यानंतर त्याला 8 दिवस विलगीकरणामध्ये राहावं लागणार आहे. ओमिक्रॉनमुळे भारतामध्ये सतर्कता पाळली जाते. कोणत्याही बाहेरच्या देशातून जर विमान आलं तर त्यातल्या प्रवाशांना 8 दिवस विलगीकरणामध्ये राहावं लागेल आणि 1 डिसेंबरपासून ही नियमावली लागू होणार आहे. तर धोकादायक देशांची यादी नेमकी कोणती आहे तर UK सहित युरोपातील सर्व देश त्यामध्ये आहेत. दक्षिण आफ्रिका तर आहेच, त्याचसोबत ब्राझील, बांगलादेश, बोट्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल या देशांना अधिक धोकादायक मानलं जात आहे. आणि ही धोकादायक देशांची यादी आहे. या देशातून किंवा कोणत्याही देशातून जर भारतामध्ये एखादा प्रवासी आला तर 1 डिसेंबरपासून त्यांना RT-PCR टेस्ट करूनच प्रवेश मिळणार आहे. केंद्र सरकारनं जारी केलेली ही नवी नियमावली ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर. नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरती. प्रशांत, या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं जारी केलेली जी नियमावली आहे 1 डिसेंबरपासूनची, काय काय नियम पाळावे लागणार आहेत? श्वेता, येत्या 1 डिसेंबर 2 दिवसानंतर ही नियमावली लागू होईल. या संदर्भात 15 नोव्हेंबर मध्ये मी शुक्रवारी अत्यंत महत्वाची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर काल केंद्रीय गृह सचिव अनिल गौबा यांच्या वतीने या बैठकीमध्ये काय नियम असावे ठरवून त्यापूर्वी ओमिक्रॉनचा धोका संपूर्ण जगभरात निर्माण झाला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती भारतात देखील दक्षिण आफ्रिकेतून आलेले जे प्रवासी आहेत ते त्यावेळी काही पॉझिटिव्ह आलेले होते. बेंगलोरमध्ये काही पॉझिटिव्ह आढळले, डोंबिवली भागामध्ये पूर्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. असं असताना केंद्र सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. परदेशातून येणारा प्रत्येक प्रवाशाला आता RT-PCR टेस्ट ही सक्तीची त्यांना झालेली आहे. त्यानंतर RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला विमानतळातून बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. सोबतच 7 ते 8 दिवस त्याला विलगीकरणात राहावं लागेल. सोबतच ज्या पद्धतीने जे प्रवासी आहे, जे प्रवासी परदेशामध्ये आहे त्यांना त्यांची जर निगेटिव्ह टेस्ट असेल तर त्यांना घरी 14 दिवस विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आहे. सोबतच या संदर्भामध्ये त्याआधी देखील केंद्र सरकारच्या ठिकाणी जारी करण्यात आली आहे. जे हा पूर्ण वीस म्हणजे अतिशय धोकादायक देश आहे त्या देशांनी देखील या नियमात झाली आहे. त्यामध्ये बांगलादेश, दक्षिण आफ्रिका या सगळ्या देशाचा समावेश आहे. झिम्बाब्वे म्हणजे आफ्रिकन कंट्रीज त्या सगळ्या याचा समावेश आहे. याशिवाय जर बघितलं आपण तर जेही परदेशातून मिळाले आणि सकारात्मक आधार तर त्याचा संपर्क इतर इथे प्रवासाठी झाला असेल त्या संपूर्ण विमानातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला विलगीकरणात राहण्याचा सल्ला देखील जी. प्रशांत, आणि एकतर हे सगळे नियम पाळावे लागणार आहेत, त्याचसोबत विमानतळावरती म्हणजे जेव्हा कोरोनाची पहिली दुसरी लाट होती त्यावेळेला फार कडक सगळी व्यवस्था होती, त्यानंतर थोडीशी त्यामध्ये शिथिलता मिळाली होती, मात्र आता पुन्हा एकदा सगळं नियोजन आणि सगळी व्यवस्था ही आणखी कडक करावी लागणार आहे. त्यामुळे काय वातावरण आहे सध्या एअरपोर्टवरती? सक्तीने 7 चाचणी केली जाते. सतर्कता बाळगली जात आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास देखील आहे, त्या संदर्भात देखील लवकरच नियमावली केंद्र सरकारच्यातून जारी होण्याची शक्यता आहे. कारण की पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा आंतरराज्यीय प्रवास होता, त्यांना देखील RT-PCR टेस्ट आणि
इतर बाबी चकीचा करणे पण ज्यांनी ते दोन जनता ज्यांनी दोन लस घेतली आहे त्यांना प्रवासा तीन दिवस मिळाली त्याच धर्तीवरती आता सध्या जर बघितलं तर आंतरराज्य प्रवासामध्ये या पद्धतीने बरी डोमेस्टिक लेवलवरती जे प्रवास सुरू आहे त्यामध्ये सध्या त्यांच्यावर दोन लसीची ज्यांनी दोन लसीची मात्रा घेतली आहे त्यांना प्रवास करण्याची सुविधा आहे पण याशिवाय प्रत्येकाला 72 तासापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट करून त्यांचा रिपोर्ट जो आहे निगेटिव्ह असेल तेव्हा त्याला प्रवास करण्याची आंतरराष्ट्रीय प्रवासी आहे आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर जास्त लक्ष केंद्रित करायला आहे तेव्हा महत्वाचं म्हणजे बघितलं प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे त्या संदर्भात पत्रकाला देऊन त्याची आरटीपीसीआर टेस्टसाठी आता ठिकठिकाणी आरटीपीसीआर केंद्रातील प्रशांत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. थोडक्यात काय तर 1 डिसेंबर पासून आपल्याला परत नव्या नियमावलीचं पालन करावं लागणार आहे. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कसून तपासणी होईल आणि विलगीकरण असेल किंवा आरटीपीसीआर टेस्ट या सगळ्या नियमांचं पालन 1 डिसेंबर पासून करावं लागेल. राज्यामध्ये ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता उपाययोजना सुरू झालेल्या आहेत आणि असं असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली. ती म्हणजे ओमायक्रॉन व्हेरियंटनं राज्यामध्ये शिरकाव केल्याची शक्यता असून दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीमध्ये आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडलाय आणि आरोग्य विभागाच्या तपासणीमधून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याच्या चिंतेमध्ये भर पडल्याचं स्पष्ट झालंय. या रुग्णाचे नमुने मुंबईतल्या जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार असून त्याला ओमायक्रॉनची लागण झाली आहे का हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या या रुग्णाला पालिकेच्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबियांची तपासणी आज केली जाणार आहे. साऊथ आफ्रिकेतून आलेला एक प्रवासी डोंबिवलीमध्ये आणि तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर आता त्याचं जे काही सॅम्पल आहे ते जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेलं आहे. त्यानंतर ज्यावेळेला या टेस्टचा रिपोर्ट येईल त्यावेळेला कळेल की हा व्हेरियंट नेमका कोणता आहे, कोणत्या व्हेरियंटची लागण झालेली आहे या साऊथ आफ्रिकेतून डोंबिवलीमध्ये आलेल्या प्रवाशाला. मात्र त्याच्या भावाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. सध्या महापालिकेच्या विलगीकरण कक्षामध्ये या प्रवाशाला ठेवण्यात आलेलं आहे. जोपर्यंत या प्रवाशाचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत मात्र थोडीशी चिंता वाटते की नेमका कोणत्या व्हेरियंटची लागण या साऊथ आफ्रिकेतून डोंबिवलीमध्ये आलेल्या प्रवाशाला झालेली आहे. कल्याण डोंबिवलीतून आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड हे आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. गणेश, हा प्रवासी साऊथ आफ्रिकेतून कधी आला डोंबिवलीमध्ये, त्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कधी लक्षात आलं आणि मग आता काय अपडेट्स मिळत आहेत, जीनोम सिक्वेन्सिंग टेस्टचे रिपोर्ट कधी मिळणार? श्वेता, 24 नोव्हेंबर रोजी हा दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन भागातून दिल्लीला आला होता एअरपोर्टवर. दिल्लीला आल्यानंतर त्या ठिकाणी त्याची कोरोना टेस्ट झाली, त्यानंतर रिपोर्ट यायचे होते. मात्र तोपर्यंत तो दिल्लीहून मुंबईच्या दिशेने निघाला आणि मुंबई एअरपोर्टला आल्यानंतर त्याला रिपोर्ट प्राप्त झाले. त्यावेळेस त्याचा कोरोना जो अहवाल होता तो पॉझिटिव्ह होता आणि त्यानंतर त्याला माहिती झाल्यानंतर त्यांनी घरच्यांना सांगितलं आणि घरचे नातेवाईकांकडे जाऊन राहिले आणि त्याच्यामुळे त्याला महत्वाची गोष्ट त्यांनी केली की तो विलगीकरण स्वतः क्वारंटाईन झाला घरामध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याला ताप आला आणि ताप आल्यानंतर पुन्हा एकदा त्याने टेस्ट केली, तो देखील रिपोर्ट त्याचा पॉझिटिव्ह आला. मात्र हा जेव्हा रिपोर्ट पॉझिटिव्ह ज्या लॅबमधून आला त्यावेळेस त्या लॅबनं कल्याण डोंबिवली महापालिकेला याची माहिती दिली आणि त्यानंतर महापालिकेचं आरोग्य विभाग जे आहे ते सतर्क झालं आणि त्याने लगेच त्याला आपल्या विलगीकरण कक्षामध्ये दाखल केलं महापालिकेच्या. सध्या आज त्याचा रिपोर्ट येण्याची शक्यता आहे आणि आज त्याच्या घरच्यांची जी टेस्ट आहे ती केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर कळेल की हा जो व्हेरियंट आहे तो नवीन त्याची लागण झालेली आहे का. आणि लागण जर झाली असेल तर खरंच ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी चिंतेची बाब आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आणि आरोग्यमंत्र्यांनी जसं सांगितलं की आता आपल्याला खूप काळजी घेण्याची गरज आहे, तर प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहून आता या नवीन जो व्हेरियंट येतोय त्याची काळजी करायला हवी आणि स्वतः कोरोना नियमांचं पालन करायला हवं. स्वतः जी आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विलगीकरण कक्षामध्ये हा हा नागरिक सध्या दाखल आहे आणि त्यानंतर किती दिवस या टेस्टसाठी लागतात जीनोम सिक्वेन्सिंग टेस्टचा रिपोर्ट येण्यासाठी, त्यामुळे किती अजून कालावधीत जाईल की नक्की हा व्हेरियंट कोणता आहे हे समजून घेण्यासाठी?
श्वेता, आज ते सॅम्पल पाठवले जातील आणि त्याच्यानंतर किती दिवसानंतर हा रिपोर्ट येईल हे काही सांगता येत नाही. मात्र एक दोन दिवसामध्ये हा रिपोर्ट आल्यानंतर नक्की कळू शकेल की हा व्हेरियंट जो परदेशामध्ये किंवा दक्षिण आफ्रिकेमध्ये आलेला आहे का. त्याच्यामुळे आता आरोग्य विभाग महत्वाचं म्हणजे सतर्क झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे कल्याण डोंबिवली सारख्या उपनगरामध्ये आलेला हा प्रवासी आहे आणि त्याच्यामुळे काळजी निश्चितच वाढली आहे. श्वेता जी गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. साऊथ आफ्रिकेतून 24 नोव्हेंबरला डोंबिवलीमध्ये आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला आहे. सध्या महानगरपालिकेच्या विलगीकरण कक्षामध्ये तो प्रवासी आहे. मात्र आता या प्रवाशाचं सॅम्पल आज जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलं जाईल. म्हणजे हा व्हेरियंट नेमका कोणता आहे कोविड-19 या संदर्भातली माहिती मिळू शकेल. कारण ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ही चाचणी करणं आत्ता फार गरजेचं आहे. कारण डोंबिवलीमध्ये किंवा त्यानिमित्तानं भारतामध्ये तर याचा शिरकाव झाला नाही ना, याचीच सगळ्यांना चिंता आहे. तर कोविडच्या या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते सगळं करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीनं कामाला लागा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिलेत. लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावीच लागतील असा इशारा त्यांनी दिलाय. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली होती आणि या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव तसंच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते. आणि याच विषयावर मुख्यमंत्र्यांनी आज तातडीची बैठक मंत्रिमंडळ बैठक बोलावल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाला जे काही निर्देश दिलेले आहेत की केंद्राच्या सूचना येतील आणि त्यानंतर अंमलबजावणी होईल याची वाट न पाहता सगळी सहा नव्या व्हेरियंटचा धोका लक्षात घेता आधीच सगळे नियम पाळायला सुरुवात करा. जर लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला नेमके काय निर्देश दिलेले आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. केंद्राच्या सूचनांची वाट पाहू नका असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. तातडीनं सर्वांनी कामाला लागा. कोरोना रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. प्रशासनाला तसे निर्देश दिलेत. ऑक्सिजन आणि औषधं उपलब्धता आधीच तपासून घ्या. अग्निसुरक्षा ऑडिट सुद्धा पूर्ण करा. मास्क तर आवश्यक आहेच पहिल्या दिवसापासून आणि अनावश्यक गर्दी करू नका असं देखील सांगण्यात आलंय. परदेशातून आलेल्यांवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे चाचण्या वाढवा, आवश्यक किट्स पुरवा आणि लसीकरण करून घेण्यावरती सुद्धा भर द्या असे निर्देश प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिलेत. टास्क फोर्स सोबत देखील चर्चा झाली आणि त्या चर्चेतले काय महत्वाचे मुद्दे आहेत ते देखील पाहूयात. ओमिक्रॉन संसर्ग कितीतरी अधिक वेगानं पसरतो आणि डेल्टाची जागा ही अवघ्या 2 आठवड्यामध्ये या नव्या व्हेरियंटनं घेतली. दुसऱ्या लाटेला कारणीभूत असलेल्या डेल्टाचे 2 म्युटेशन्स होते. बीटा प्रकाराचे 3 म्युटेशन्स होते पण ओमिक्रॉन या प्रकाराचे 50+ म्युटेशन्स आहेत इतके त्याचे प्रकार आहेत. आणि व्हेरियंटच्या उपचारांबाबत सुद्धा अभ्यास सुरू आहे असं टास्क फोर्सनं म्हटलेलं आहे. डबल मास्क घालणंच सध्या तरी योग्य आहे असं देखील कोविड-19 टास्क फोर्सनं म्हटलेलं आहे. सर्जिकल 3-ply मास्क आणि N95 प्रकारातील 1 मास्क असे 2 मास्क वापरणं उचित ठरेल असं देखील सुचवलेलं आहे टास्क फोर्सनं. खाताना किंवा जेवताना जेव्हा मास्क काढलेला असेल तेच तेव्हाच अधिक सावधानता बाळगणं गरजेचं आहे. आणि ज्यांनी कुणी लस अजूनही घेतलेली नाही त्यांनी त्वरित लस घ्यावी अशा देखील सूचना टास्क फोर्सनं दिलेल्या आहेत. आता पुढची बातमी आहे. राज्य सरकारला सत्तेत येऊन 2 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला. कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे रिकामी झालेली तिजोरी आणि अतिवृष्टी ही संकट असतानाही राज्य सरकार डगमगलं नाही. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज केल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. राज्य सरकारनं लसीकरणाला प्राधान्य दिलं त्यामुळे देशात महाराष्ट्र लसीकरणामध्ये अव्वल असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं. संकटांचा मुकाबला करत राज्य सरकार महाराष्ट्राला प्रगतीपथावरती नेत असल्याचा दावा आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय.
तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या दाव्यांची भाजपनं मात्र पोलखोल केली आहे। कोरोना काळामध्ये राज्यातल्या आरोग्य यंत्रणेचं वास्तव जगानं पाहिलं। रुग्णांना बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन मिळत नव्हता याची आठवण विरोधकांनी करून दिली। रुग्णालयांना आग लागून रुग्णांना जीव देखील गमवावा लागला। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही याकडे विरोधकांनी लक्ष वेधलंय। अंतर्गत विरोधाभासातून हे सरकार टिकणार नाही असा दावा भाजपनं केलाय। सरकारच्या दोन वर्षपूर्ती निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आणि सर्वांचे आभार मानलेत। त्यांनी या पत्रामध्ये काय म्हटलंय पाहूयात। सहकार्याबद्दल धन्यवाद असं म्हणत मुख्यमंत्री पुढे म्हणतायत, अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आल्या पण आम्ही विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही। कितीही संकटं येऊ सर्वसामान्यांच्या भल्यासाठी त्यांना केंद्रबिंदू मानून आमचं काम अखंड सुरू राहील। सरकारचा बहुतांश कालावधी कोविडचा अतिशय नेटानं नियोजनबद्ध रीतीनं मुकाबला करण्यात आला, मात्र जगाला संकटात टाकणाऱ्या या विषाणूच्या आक्रमणाला न जुमानता आपल्या सरकारनं वेगवेगळ्या आघाड्यांवर अधिक जोमानं काम करायला सुरुवात केली। संकटाचं संधीमध्ये रुपांतर केलं हे आपणा सर्वांच्या समोर आहेच। दोन वर्षांपूर्वीची आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणा तसंच साधन सुविधा आणि आत्ताच्या सुविधा यामध्ये मोठा फरक आहे। कोविडच्या या लढ्यामध्ये आपण या सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेतच, शिवाय त्या कायमस्वरूपी झालेल्या आहेत, त्यामुळे भविष्यात देखील विविध रोग आणि साथींचा मुकाबला आपण सक्षमपणे करू शकणार आहोत असं पत्र मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं आहे। सगळा दोन वर्षाचा महाविकास आघाडीचा कारभार म्हणजे भ्रष्टाचार, गोंधळ, अनागोंदी, शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही, महिलांच्या अत्याचाराकडे लक्ष द्यायचं नाही, एसटी कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही, मराठा समाजाकडे लक्ष द्यायचं नाही, ओबीसीकडे लक्ष द्यायचं नाही, धनगराकडे लक्ष द्यायचं नाही, शेड्यूल कास्टचं प्रमोशनमधलं रिझर्वेशन या विषयात लक्ष घालायचं नाही, असं कोणाचा पायपोस कोणामध्ये नाही अशी स्थिती निर्माण झाली। आज मी उद्धवजी ठाकरे साहेबांची सकाळी स्टेटमेंट की काय ऐकलं की जनतेनं आम्हाला आपलं मानलं। होय उद्धवजी ठाकरे साहेब, जनतेने आपल्याला आपलं मानलं, कोरोनाच्या काळात जनतेने संयम बाळगला, परंतु आपण सरकारने जनतेला आपलं मानलं नाही आणि म्हणून आज सर्व स्तरावर आक्रोश आहे, सर्व स्तरावर असमाधान आहे आणि हे सरकार पूर्णतः कधी नव्हे महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं भ्रमनिरास करणारे जनतेचं सरकार महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही। दोन वर्षामध्ये 750 वर दिवस जे गेले ते राज्यातील जनतेच्या कामाच्या भोवती केंद्रित न होता ते केवळ राज्य सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांच्या पुत्र पुत्री आणि पुतण्या याच्याच भोवती फिरत आहेत आणि म्हणून काही वर्षांपूर्वी जे अति प्रसिद्ध असलेलं नाटक होतं 3 पैशांचा तमाशा, या सरकारच्या 3 पक्षांचा हा 3 पैशांचा तमाशा गेली 2 वर्ष चालू आहे। यासह इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, अगदी एका छोट्याशा ब्रेक नंतर लगेच परत येऊयात। पाहतरा सकाळच्या बातम्या ब्रेकनंतर पुढची बातमी आहे। भिवंडी शहरातील खंडूपाडा इथल्या तय्यब मस्जिदमधील मॅरेज ग्राउंडमधल्या मोकळ्या जागेमध्ये साठवलेल्या सामानाला भीषण आग लागली। इथे लग्न समारंभ सुरू असतानाच ही आग लागली। या आगीमध्ये लग्न सोहळ्याचे लाकडी, बांबू, कापड, सजावट साहित्य सगळं जळून खाक झालं। अशातच गॅस सिलेंडरचा सुद्धा स्फोट झाला, त्यामुळे ही आग आणखीनच भडकली। फटाक्याची ठिणगी पडून आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जातोय। सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र लग्न समारंभ सुरू असताना भिवंडीच्या या भागामध्ये लागलेली ही आग।
या बातमीसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये आत्ता आपण इथेच थांबतोय. कोणती बातमी पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब कराच, फेसबुक ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा. यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत स्पीड न्यूज.